व्यासपीठावरील मान्यवरांनी प्रेमी पक्षी मित्र राज्यघटना अभ्यासक पर्यावरण कायदा सल्लागार सातारा नगर परिषदेच्या जैवविविधता समितीचे सदस्य ॲडव्होकेट सौरभ देशपांडे सर यांना विनंती आहे की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. विख्यात मान्यवर आणि उपस्थित आपण सर्व इतिहासप्रेमी सुजन हो, सर्वांना सादर नमस्कार. हुकुमत पनाह रामचंद्र पंत अमात्य यांचा आज 305वा स्मृतिदिन या चरित्राचं प्रकाशन त्याच पुण्ययोगावर आज संपन्न झालेलं आहे. हे प्रकाशन या चरित्राचं प्रकाशन ज्यांच्या हस्ते झालं ते विख्यात मान्यवर आदरणीय महाराज कुमार श्रीमंत छत्रपती मालोजीराजे रामचंद्र पंतांचे तितकेच कर्तृत्ववान वंशज श्रीमंत नीलराजे बावडेकर सरकार या दोघांच्याही रूपानं साक्षात इतिहास या व्यासपीठावरती आज विराजमान आहे. मी हे उगच बोलत नाही आहे. रामचंद्र पंतांचे पणजोबा नारो कृष्ण हे छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांच्याकडे नोकरीला लागले तेव्हापासून ते आज तागायत गेली 16 पिढ्या ही दोन घराणी सतत एकमेकांच्या सोबत आहेत 400 वर्ष. ह्याला इतिहास नाही तर आणखीन दुसरं काय म्हणणार. हे असं 400 वर्ष दोन घराणी एकत्र असल्याचं दुसरं उदाहरण खरंच शोधूनही सापडत नाही. त्यामुळे त्यांच्या हस्ते ह्या ग्रंथाचं प्रकाशन झालं त्याबद्दल अत्यंत आनंद मला होतो आहे लेखक म्हणून. आणि त्याबद्दल आणि आज ह्या कार्यक्रमात ह्या ग्रंथाचं प्रकाशन करण्याची संधी आदरणीय नीलराजे सरकार यांनी दिली त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. खरं तर रामचंद्र पंतांचं इतकं धवल कीर्ती चरित्र आहे की इथं लेखक कोण आहे हा मुद्दाच गौण आहे. ते कुणीही लिहिलेलं असतं तरी ते तितकंच चांगलं झालं असतं यावरती माझा विश्वास आहे. रामचंद्र पंत अमात्य हे अनेक रंगांचं विविध रंगी अनेक अष्टपैलू असं व्यक्तिमत्व होतं. खरं तर हे चरित्र मी लिहीन असं कधी मीही कल्पना केली नव्हती आणि मुळात हे चरित्र मी लिहिणारच नव्हतो. 2015 साली रामचंद्र पंतांच्या निधनाला 300 वर्ष पूर्ण झाली त्या स्मृती त्रिशताब्दी निमित्तानं सुप्रसिद्ध इतिहास संशोधक निनादराव बेडेकर यांना मी विनंती करायला गेलो होतो की रामचंद्र पंतांचं चरित्र आपणच लिहावं, आपल्या इतका दुसरा योग्य माणूस दुसरा कोणीही नाही. पण त्यावेळेला निनादराव बेडेकर सर हे बाजीराव पेशव्यांचं चरित्र लिहित होते त्यामुळे हातातलं एक काम पूर्ण झाल्याशिवाय दुसरं काम त्यांना घेणं शक्य नव्हतं. कसं काय कोणास ठाऊक पण माझ्या तोंडून अचानक वाक्य येईलं की मला लिहायची परवानगी द्याल का. आणि त्यांनी भराभर परवानगी दिली आणि भराभर संदर्भ ग्रंथांची यादी बसल्या जागेवर सांगितली. या ग्रंथात हा संदर्भ मिळेल, याच्यात हा संदर्भ मिळेल, तोंडपाठ सगळे संदर्भ. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हे काम सुरू झालं. पण दुर्दैवानं काही काळानंतर निनादरावांचं निधन झालं त्यामुळे राहिलेलं ह्या चरित्राचं काम गुरुवर्य डॉक्टर सदाशिवराव शिवदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पूर्ण केलं. ह्या चरित्र लिखाणाचं श्रेय हे काय फक्त माझं एकट्याचंच नाही तर माझे मित्र ॲडव्होकेट केदार मुनीश्वर यांनीसुद्धा ह्या चरित्रातलं एक महत्त्वाचं प्रकरण लिहिलेलं आहे. महाराणी ताराबाई आणि पंत अमात्य हे एक महत्त्वाचं प्रकरण या चरित्रातलं केदारजींनी लिहिलेलं आहे. आम्ही दोघांनी जेव्हा हे चरित्र लिहायचं ठरवलं तेव्हा मार्गदर्शन घेण्यासाठी कोल्हापुरातलेच डॉक्टर रमेश जाधव सर यांच्याकडे आम्ही गेलो होतो. कारण चरित्र लेखन हा प्रकारच पूर्णपणे वेगळा आहे. कथा कादंबरी लिहिणं वेगळं किंवा प्रवासवर्णन लिहिणं वेगळं आणि चरित्र हा प्रकारच पूर्ण वेगळा आहे. डॉक्टर रमेश जाधव सरांनी आम्हाला मार्गदर्शन तर केलंच होतं पण एक कानमंत्र दिला होता. डॉक्टर जाधव सर म्हणाले होते की तुम्ही दोघंही वकील आहात पण चरित्र लिहिताना तुम्हाला न्यायाधीशाचं काम केलं पाहिजे. आणि हा संदेश आम्ही तंतोतंत पाळलेला आहे हे चरित्र वाचताना आपल्या लक्षात येईल. रामचंद्र पंतांचं विविधरंगी व्यक्तिमत्व होतं, अनेक गुणसंपन्न असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. समर्थ रामदास स्वामींचे ते अनुग्रह घेतलेले शिष्य होतेच. स्वतः समर्थांनी त्यांना प्रसाद म्हणून ज्या काही राममूर्ती दिल्या होत्या त्या आजही बावडेकर घराण्याकडे आहेत, सुरक्षित आहेत. त्याचबरोबर रामचंद्र पंत यांनी एकाच वेळेला तलवार आणि लेखणी सारख्याच तेजानं चालवली होती. रामचंद्र पंतांचं आणखी एक महत्त्वाचं कार्य म्हणजे स्वतःभोवती एक उत्तम सरदारांची, उत्तम उत्तम माणसांची, पराक्रमी कर्तृत्ववान सरदारांची सुंदर फळी तयार केली होती. अनेक नवीन नवीन नेतृत्व उदयाला आणली होती, धनगरांची फौज तयार केली होती. हे उदाहरण आपल्या इतिहासात पहिल्यांदाच घडलेलं आहे. आणि त्यांच्या पराक्रमी प्रभावळीमधले सरदार त्यांची नावं जर पाहिली तर परशुराम त्र्यंबक प्रतिनिधी अहो हे तर त्यांच्याकडे साधे कारकून होते पण आपल्या कारकुनाच्या अंगातलीही कर्तबगारी ओळखत त्यांना मोठं होण्याची संधी दिली. आजकाल आपल्यापेक्षा मोठं कोण होत असेल तर लोकांना आवडत नाही आणि राजकारणात तर मुळीच आवडत नाही. पण रामचंद्र पंतांनी असं काहीही केलं नाही, अनेकांना मुलुखगिरी करण्यासाठी मोकळं रान करून दिलं आणि नवनवीन पराक्रमी योद्धे आपल्या मराठ्यांच्या इतिहासामध्ये तयार झाले.
परशुराम त्र्यंबक प्रतिनिधी आहेत, शंकरराजे नारायण पंत सचिव आहेत, वीर सेनापती संधाजीराव घोरपडे तसेच सेनापती धनाजीराव जाधव अशी सुंदर प्रभावळ ही रामचंद्र पंतांच्या भोवती होती. ही हा सर्वांचा इतिहास खरं तर शालेय पाठ्यपुस्तकात शिकवलं जाणं आवश्यक आहे, पण दुर्दैवानं तो शिकवला जात नाही. त्यामुळे ही खंत आज एक व्यक्त करावीशी वाटते. पण त्याचबरोबर आज या व्यासपीठाचा वापर करून एक मला एक मुद्दा मांडू इच्छितो की रामचंद्र पंतांची आणि त्यांच्या सर्व कर्तृत्ववान प्रभावळीची ही शासकीय पातळीवरची उपेक्षा दूर व्हावी आणि ह्या सर्व पराक्रमी लोकांचा इतिहास शालेय पाठ्यपुस्तकात शिकवला जावा अशी मागणी केली तर ते अजिबात चुकीचं होणार नाही. रामचंद्र पंतांची चरित्र लिहित असताना आता कुठलंही चरित्र एखादं साधारण घेतलं तर त्या व्यक्तीच्या जन्मापासून सुरुवात होते ते थेट मृत्यूपर्यंत चरित्र येऊन संपतं. पण हे चरित्र थोडंसं वेगळं आहे. याच्यामध्ये आधीचाही वृत्तांत आहे आणि पुढच्या काळातलाही वृत्तांत आहे. मुळात अमात्य म्हणजे काय? ही अमात्य परंपरा, भारत देशाचा इतका प्रदीर्घ मोठा इतिहास, अनेक राजवटी झाल्या, अनेक राजे आले आणि गेले, त्यांचेही वेगवेगळे अमात्य होतेच. पण रामचंद्र पंतांचं एक वेगळंपण असं आहे की याआधी झालेले सगळे अमात्य हे एका स्थिर राज्याचे अमात्य होते. उदाहरण घ्यायचं झालं तर कृष्णदेवरायाचं घेता येईल, विजयनगर साम्राज्याचा. ते 14 पिढ्या राज्य आधी चालत आलं होतं आणि 14व्या पिढीत कृष्णदेवराय होता त्याचे महाअमात्य तिम्मरसू अत्यंत विलक्षण बुद्धिमत्तेचं एक व्यक्तिमत्व होऊन गेलं होतं. पण हे सर्वजण एका स्थिर राज्याचे अमात्य होते. पण रामचंद्र पंतांची सगळीच कारकीर्द वेगळी आहे. त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थिरता अनुभवली ती फार थोडा काळ अनुभवली. पुढचं सर्व काळ ते एका अस्थिर किंबहुना परागंधा अवस्थेतल्या राज्याचे ते अमात्य होते. राजाचं आणि अमात्याचं नातं काय असतं? फक्त एकच ओळ सांगण्याजोगी पुरेशी आहे की कृष्णदेवरायाबद्दलच डॉक्टर लक्ष्मीनारायण बोल्ली यांनी लिहिलेलं आहे की कृष्णदेवराय हा फडफडणाऱ्या झेंड्यासारखा होता, तर महाअमात्य तिम्म रसू हे त्या झेंड्याची मजबूत काठी होते. राजा आणि अमात्यांचं नातं सांगायला ही एवढी एकच ओळसुद्धा पुरेशी आहे. जिथं अमात्य खंबीर तिथे राजा खंबीर, जिथे राजा खंबीर ते राज्यही खंबीर. आज आता लोकशाही आहे हाच सिद्धांत आहे, फक्त नावं बदललेली आहेत. जिथं मंत्री चांगला तिथे पंतप्रधान चांगले होतात आणि पंतप्रधान चांगले तर देशही नावा लौकिकाला येतो. सिद्धांत तोच आहे, फक्त कालानुरूप नावं बदललेली आहेत. असं हे रामचंद्र पंतांचं धवल चरित्र आहे. या चरित्रात आणखी एक भाग असा आहे की तो म्हणजे गगनबावडा जहागिरीचाही इतिहास यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एकापेक्षा एक एक कर्तृत्ववान पुरुष या बावडेकर घराण्यात जन्माला आले. आपापल्या परीनं आणि आपल्याला शक्य काळाला अनुसरून जेवढं काही जहागिरीच्या भल्यासाठी करता येईल ते सर्व प्रयत्न पुढच्याही वंशजांनी केलेले होते. रामचंद्र पंतांचं चरित्र गेले अनेक दिवस उपलब्ध नव्हतं, पण ही उणीव थोडीतरी आमच्या प्रयत्नांना आज पूर्ण झालेली आहे याचं एक समाधान वाटतं. पण आणखी एक चरित्र लिहिलं जावं अशी एक अपेक्षा व्यक्त केली पाहिजे, ती म्हणजे ज्यांच्या नावानं आज या संस्थेमध्ये आपण जमलेलो आहोत, त्या आदरणीय श्रीमंत माईसाहेब बावडेकर. शिक्षण क्षेत्रात इतकं प्रचंड काम करूनसुद्धा कोल्हापूरच्या बाहेर त्यांचं नावही कोणाला माहिती नाही, तर हीही उणीव लवकरात लवकर दूर झाली पाहिजे. पण माईसाहेबांचं चरित्र हे कोणा लेखिकेने लिहिलं तर ते आणखी छान वाटेल. त्यामुळं आज या व्यासपीठाचा वापर करून मी महाराष्ट्रातल्या जाणकार आणि अभ्यासू लेखिकांना आवाहन करतो की आपण यावं आणि माईसाहेबांचं चरित्र लिहिण्याचं काम आपल्या हाती घ्यावं. खरं तर हे चरित्र लिहून आज पूर्ण होत असताना एक धन्यतेचा अनुभव मनामध्ये आहे, कर्तव्यपूर्तीचं समाधान वाटतंय. महाकवी ग दि माडगुळकर यांना गीत रामायण लिहिल्यानंतर विचारलं होतं की अण्णा आता तुमची मनात काय भावना आहे, त्यांनी कवितेतनंच व्यक्त केली होती. त्यातल्या फक्त दोनच ओळी सांगतो की चंद्र भारल्या जीवाला नाही कशाची ही चाड, चंद्र भारल्या जीवाला नाही कशाची ही चाड, मला कशाला मोजता मी तर भारलेले झाड, मी तर भारलेले झाड. झाड म्हणजे एखादं झपाटून जाणारं व्यक्तिमत्व की ज्याला सतत एका गोष्टीचा ध्यास लागलेला असतो, या अर्थी झाड हा शब्द वापरलेला आहे. नाहीतर हे सांगितलं पाहिजे, नाहीतर ते झाड म्हटलं की पछाडल्याला सिनेमा तुम्हाला आठवायचा आणि त्यातलं तो ज्याचा मनुष्यगण असतो त्याच्या अंगात भूत येतात, तर ते झाड इथं काही नाही. माझा काय मनुष्यगण आहे का नाही माहिती नाही, पण जरी असला तरी अजून कोण इनामदार किंवा किरकिर अजून तरी काही अंगात आलेली नाहीत, आले तर बघू पुढच्या पुढं. ह्या धन्यतेचा अनुभव घेत असताना एक विचार बरेच दिवस मनात येत होता की हल्ली चरित्र लिहिली जात असताना ती बऱ्याचदा समकालीन कर्तृत्ववान पुरुषांची लिहिली जातात. उदाहरणार्थ रतन टाटा, नारायण मूर्ती, सचिन तेंडुलकर, रजनीकांत ह्याच्या समकालीन व्यक्तींची चरित्रं आजच्या काळात लिहिली जातात. अशा अवस्थेत सुद्धा 305 वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या एका कर्तबगार आणि थोडंसं विस्मृतीच्या पडद्याआड गेलेल्या व्यक्तीचं चरित्र लिहिण्याची प्रेरणा मला का व्हावी, त्याला खरंच उत्तर नाही.
असं जेव्हा उत्तर सुचत नसतं तेव्हा आपणच आपली समजूत काढतो की काहीतरी गतजन्मीचे ऋणानुबंध असतील. अहो पण कुठं हुकूमतपणा हा रामचंद्र पंत आणि कुठं मी एक साधा देशपांडे? म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं तर राज्याचे राज्यपाल कुठं आणि गावचा सरपंच कुठं, त्यामुळे ऋणानुबंधावर काही शक्यच नाही. पर मी बावडा जहागिरीतला नाही, इतकंच काय मी कोल्हापूर जिल्ह्यामधला सुद्धा नाही, तरीसुद्धा इतकं प्रेम इतकं आकर्षण का वाटावं त्याला खरंच उत्तर नाही. एक शक्यता थोडीशी वाटते की रामचंद्र पंतांचं मी काहीतरी थोडंसं देणं द्यायचं राहून गेलो होतो, पण ते देणं आज या चरित्राच्या निमित्तानं सव्याज देऊन चुकतं झालेलं आहे, हीच माझ्या मनातच एक भावना आहे. आज या प्रसंगी आपण सर्वजण आलात आणि प्रसंगाची शान वाढवलीत. व्यासपीठावरील सर्व मान्यवर त्यांचाही आभार मानतो आणि आदरणीय सरकारांनी एक सूचना मला केली होती त्यानुसार फक्त एक कविता फक्त सांगतो आणि थांबतो. रामचंद्र पंतांवरतीच ही कविता आहे. नसे राज्य नि राजाही येथे, नसे खजिना अन आधार काही, तशातही झुंझुनी तुम्ही येथे, रक्षिली सावरली शिवशाही. हुकुमतपनाह अन कुलकुल्लाह, दिली बिरुदे रामराजांनी, अडचणीतही राज्य रक्षिले अमर्याद यत्न करुनी. समर्थ शिष्य तुम्ही शिव अनुयायी, सेवा ठाई तत्पर शंभू छत्रपती म्हणती तुम्हासी, हिंदू राज्य कार्य धुरंधर. आज्ञापत्राचे बनुनी करते मराठीवर चढविला साज, आज्ञापत्राचे बनुनी करते मराठीवर चढविला साज, कृतज्ञतेने फुले वाहतो तुमच्या चरणी मी आज. तलवार आणि लेखणी चालविली तुम्ही कौशल्याने, दिलीत पुढील पिढ्यांसाठी शिवरायांची अमृतवचने. निष्ठेने करुनी राज्यरक्षण झाले कृतकृत्य, निष्ठेने करुनी राज्यरक्षण झाले कृतकृत्य. पन्हाळगडी चिरविश्रांती घेती छत्रपतींचे अमात्य, छत्रपतींचे अमात्य. धन्यवाद.